हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही दापोलीला चाललो आहोत यशला त्याच्या कॉलेजला ड्रॉप करायला. आणि माझी तरी ही पर्सनली फर्स्ट व्हिजिट आहे दापोलीची. सो आपण सगळ्यांनी एक्सप्लोअर करूया दापोलीला. सो लेट्स गो. आता मी इथे दापोळी खेडच्या इथे विजय उपग्रह आहे या हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलेलो आहे. ते एक्झॅक्ट खेड बस स्थानकाच्या समोर आहे. चहा प्यायला इथे हरमन चहा आहे, हा फेमस चहा आहे इकडचा, तो प्यायला आलो आहे. How is the coffee? I haven't tasted it. औषधी व सुगंधी वनस्पती रोपवाटिका. तर आता मी ते आतमध्ये जाणार आहोत, तर तुम्हाला नक्की ते काय काय ते दाखवू. रबर प्लांटेशन्स मध्ये आलो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता झाडं लावलेली आहेत, बरेचशी अशी झाडं लावली आहेत. आणि इथे असं त्यांनी रबर कलेक्ट करण्यासाठी हे केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे असं रबर कलेक्ट पण झालं आहे. ह्याला नंतर प्रोसेस करून
तो रबर मध्ये कन्वर्ट होतो. मी तुम्हाला पुढे दाखवेन तिथे जे प्रोसेस रबर आहेत. तर सुंदर अशी ही प्लांटेशन केलेलं आहे. मोठा असा हा एक म्हणजे मोठी लँड असं त्यांनी प्लांटेशनमध्ये लावलं आहे. हे संपूर्ण कॉलेज म्हणजे खूपच मोठं आहे. सप्टेंबरमध्ये थंडी जास्त असते, तिथे येण्याची क्रिया जास्त असते. म्हणजे जेवढं थंड वातावरण तेवढं तिथे येण्याचं प्रमाण जास्त असतं. अच्छा, त्याला काय प्रोसेसिंग नाही बघा ते. आम्ही रबर प्रोसेसिंग साठी आलोय. तर आपल्याला हे भाऊ माहिती देतील. भाऊ काय करताय आता तुम्ही? हे काय करताय म्हणजे आता? हे मी सकाळी 6 वाजता झाडांचा कट घेतो. तर 11:30 वाजता चीक गोळा करतो. ओके. अच्छा, मग हे खूप स्ट्रॉंग रबर आहे. आणि तुमच्या टू व्हीलर फोर व्हीलर गाडीचे टायर साठी 10 किलो वापर असतो. 90 किलो कच्चा मटेरियल असतो. फक्त विमानाच्या टायर साठी 100 टक्के 10 पट्टी जास्त घर्षण असतो. ओके. इतर पेपर ला तसं सोन्याचा रेट येतो. तसा टाइम्स ऑफ इंडिया पेपर आहे, पेपर ला रबरचा रेट येतो. डेली शेअर मार्केट. ओके. साधारण 150 ते 200 रुपये किलोचा भाव असतो. 1 लिटर पासून 350 ग्रामची शीट्स तयार होते. एक झाडापासून वर्षाला 20 लिटर चीक मिळतो. त्याच्यापासून असा सुका रबर 10 किलो. एक हेक्टरला 450 रुपये बसतात. ओके, थँक्यू अक्का. थँक्यू. आणि आता इथे तुम्ही बघू शकता की इथे त्यांनी जे रबर झालेले प्रोसेस केलेले आहेत आणि ते एकदम थिक असा रबर आहे. इथे त्यांनी सगळे ते प्रोसेसिंगसाठी ठेवलेलं आहे. तर आम्ही डिपार्टमेंट ऑफ फ्रूट सायन्समध्ये आलो आहे. इथे वेगवेगळ्या फळांची झाडं तुम्हाला दिसू शकतात इथे लावलेली आहेत. इथे मोस्टली आंब्यांची जास्त झाडं आहेत. इथे तुम्ही बघू शकता पेरूचं झाड आहे. तर हे फुल एरियामध्ये त्यांनी झाडं लावलेली आहेत. प्लांटेशन्स केशर झाडाची सगळे प्लांट्स आता इथे ठेवलेले आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता केशर झाडाचे फळ इथे झालेले आहेत. एकदम लाल असा आंबा दिसतो. जमिनीपासून एकदम लहान असं टेकूनच आहे हे सगळं. इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची अशी लागवड केलेली आहे. ही मोस्टली आंब्यांचीच वेगवेगळी प्रकार आहेत. प्रत्येक रो मध्ये असे वेगवेगळे आहे. नारळाच्या झाडासाठी आहे. तुतापुरी वेगवेगळ्या प्रकारचे असे त्या आंब्यांची लागवड केलेली आहे. दशहरी स्प्रिंकलर सिस्टम लावलेला आहे.